आज मी जो भाताचा प्रकार दाखवणार आहे तो अतिशय पौष्टिक आहे चमचमी तसा अख्खा मसूर भात आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अशा प्रकारे मसालेदार मसूर भात आणि सोबत एखादा रायता आणि पापड जर का असेल तर झटपट आणि पौष्टिक असा रात्रीच्या जेवणाचा बेत तुम्ही करू शकता तर याकरता एक कप तांदूळ आणि अर्धा कप मसूर असं प्रमाण मी घेतलं आहे अख्खे मसूर याकरता आपण वापरणार आहोत पहिल्यांदा मसूर स्वच्छ धुवून घेतले मग याच्यामध्ये पाणी घालून थोडा वेळ हे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत कमीत कमी अर्धा तास तरी मसूर भिजले पाहिजेत म्हणजे मग ते भातासोबत व्यवस्थित शिजतात जास्त वेळ जरी मसूर भिजवून घेतला तरी हरकत नाही तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊयात त्याकरता एक इंच आल्याचे तुकडे सात ते आठ पाकळ्या लसूण कोथिंबीर आहे आणि हे थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप आहेत हे सगळं मिक्सरवर पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटून घेतलं त्याचप्रमाणे एक मोठा कांदा पातळ उभा चिरून घेतला आहे एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि हे आपलं तयार केलेलं वाटण आहे मसूर भिजले की मग भात करायला घ्यायचं आहे है। दोन ते तीन मोठे चमचे तेल कुकरमध्ये काढलं याच्यामध्ये मोहरी घातली जिरे घातले आहेत कढीपत्ता घातला आहे तयार केलेलं वाटण घातलं वाटण एकदा तेलावर परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये कांदा घातला आहे कांदा परतून घेतला मग याच्यामध्ये हिंग घातला आहे हळद घातली आहे बेडगी मिरची पावडर घातली साधं लाल तिखट घातलं आहे एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला पावडर याच्यामध्ये घालायची आहे हे सगळं असं एकदा परतून घेतलं मग याच्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटो खूप जास्त मऊ शिजवायची गरज नाही नंतर तो भाताबरोबर शिजतोच टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत एकदा आईपर्यंत एकदा असं परतून घेतलं आणि मग याच्यामध्ये तांदूळ धुवून निथळून घातली आहेत या ठिकाणी मी कोलम तांदूळ वापरला आहे कोणत्याही प्रकारचा तांदूळ तुम्ही वापरू शकता तांदूळ मसूरसोबत एकदा परतून घेतला आहे मग याच्यामध्ये भिजवलेले मसूर पाण्यातून काढून निथळून घातली आहेत दोन मिनिटं मसूर आणि तांदूळ मसाल्यासोबत असा चांगला परतून घेतला मग याच्यामध्ये पाणी घातलं आहे पाणी आता गरजेनुसार तुम्हाला भात मोकळा हवाय का खिचडीप्रमाणे मऊ ठेवायचं आहे त्यानुसार चार ते पाच कप पाणी याला घालायचं आहे चवीनुसार मीठ भाताला घातलं आहे आता कुकरचा गॅस मोठा करून याला एक चांगली उकळी येऊ देत याला अशी चांगली उकळी आली की पुन्हा गॅस बारीक केला आणि आचेवर पाच मिनिटं याला झाकण न लावता असंच वर शिजवून घेणार आहे पाच मिनिटानंतर कुकरचं झाकण लावलं आणि मंद आचेवर तीन ते चार शिट्टे घेऊन भात शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत भातासोबत खाण्यासाठी एखादा रायता करून घेऊ याकरता एक कप दही घेतलं आहे दही असं चांगलं फेटून घेतलं याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घातला साल काढून बारीक चिरलेली काकडी घातली आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले कोथिंबीर चिरून घातली आहे चवीनुसार मीठ घातलं आवडीनुसार साखर घातली आहे आणि हा असा आपला भातासोबत खाण्यासाठीचा रायता तयार झाला कुकरची वाफ गेल्यावर याचं झाकण उघडलं हे बघा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली आहे अशा प्रकारे आपला गरमागरम चमचमीत असा मसूर भात तयार झाला सोबत खाण्यासाठी रायता तर केलेलाच आहे एखादा मस्त असा उडदाचा पापड सुद्धा भाजून घेऊयात तर अशा प्रकारे रात्रीच्या जेवणासाठीचा हा मसूर भात रायता आणि पापड हा झटपट आणि पौष्टिक असा बेत तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा भातावर अर्थातच वरून साजूक तूप आठवणीनं सोडायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा Дәнәвәт